एनसीपी नेते म्हणजे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय. चौकशीसाठी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतलेलं आहे. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणामध्ये आव्हाडांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसतीये. जितेंद्र आव्हाड यांची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. जी मारहाण झाली होती तेव्हाची ही दृश्य आपण स्क्रीनवर सध्या पाहतोय. जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये ही मारहाण झाली होती आणि त्याच दरम्यान सध्या जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय. वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे असं कळतंय. जितेंद्र आव्हाड यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एक महत्वाची या क्षणाची बातमी आपण बघतोय. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. विवियाना मॉल जो आहे ठाण्यातला तिथे हा सगळा राडा झाला होता आणि दृश्यामध्ये आपण पाहू शकतो एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आणि जितेंद्र आव्हाड यांची याच संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. वर्तकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. विवियाना मॉलमध्ये जी मारहाण झाली होती त्या प्रकरणात आता आव्हाडांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सध्या आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. वर्तकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय. विवियाना मॉलमध्ये हा सगळा मारहाणीचा प्रकार घडला होता आणि तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली होती. आव्हाडांचे समर्थक यावेळी त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्याकडूनच ही एका व्यक्तीला होत असलेली मारहाण आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय आणि याच प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या शोच्या वेळी हा सगळा वाद झाला होता. हा शो बंद पाडण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी केला होता. विवियाना मॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि तेव्हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं त्याला विरोध केला असता ही मारहाण त्या व्यक्तीला झाली. जी 24 तास या संदर्भातली बातमी सुद्धा दाखवली होती आणि आता सध्या हे अपडेट हाती येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. वर्तकनगर पोलिसांनी सध्या जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी या सगळ्या संदर्भात सुरू असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी विवियाना मॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला होता. हर हर महादेव या चित्रपटाचा शो त्या ठिकाणी सुरू होता आणि तेव्हा तो शो बंद करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केला होता. जेव्हा एका प्रेक्षकासोबत हा वाद झाला आणि अक्षरशः मारहाण झाली आणि याच मारहाणीसंदर्भात सध्या चौकशीसाठी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतलेलं आहे. सध्या जितेंद्र आव्हाड पोलिसांच्याच ताब्यात आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे